केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारची धोरणं सामान्य जनतेविरोधात असल्याचं सांगत कल्याणमध्ये काँग्रेसने बैलगाडी घोडागाडी मोर्चा काढला. आमदार संजय दत्त आणि कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये अनेक पदाधिकारी महिला आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये बैलगाडी घोडागाडी टांगे सहभागी करून त्यावर बाईक ठेवून काँग्रेसने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.